शनायस एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. शिवजयंतीच्या दिवसाचा मुहूर्त साधून खेड येथील तरुणाने पुण्यातील संभाजी उद्यानात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर ओढला असूर. आणि महापालिकेत झालेल्या मारहाणीचं समर्थन करणार नाही पण पक्षीय स्तरावर दखल घेतली जाईल, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. आता बातम्या सविस्तराने. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला आहे. मिरवणुकीचे हे सातवे वर्ष असून यावर्षी त्यात स्वराज्य सेनापतीचे 75 त्यात सहभागी झाले आहेत. मिरवणुकीची सुरुवात कोल्हापूर येथील भवानी मंडप प्रवेशद्वाराची प्रतिकृती असलेल्या रथाने झाली आहे. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशातील अनेक चिमुकले मिरवणुकीत होते. शहरातील विविध लेझिम आणि ढोलताशा पथकांनी वादन करण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, माजी आमदार भीमराव तापकीर, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीच्या दिवसाचा मुहूर्त साधून खेड येथील तरुणाने पुण्यातील संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. त्यामुळे अचानक ही घटना घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली असून शहरात पोलीस सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संभाजी बागेत बसवावा ही मागणी गेले अनेक वर्ष होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपच्या सत्ताधाऱ्यांनीही या मागणीची अंमलबजावणी करण्यात रस दाखवला नव्हता. अखेर खेड येथे राहणाऱ्या गणेश कारले या युवकाने हा पुतळा बसवलाय. गणेश स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं समजलंय. कारले यांनी हा पुतळा बसवल्यावर त्याखाली जर कोणी हा पुतळा काढला किंवा तसा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटेल अशी पाटी लिहून ठेवली आहे. जाऊ छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व तमाम शिवप्रेमींच्या प्रेरणेने आणि शिवरायांच्या गनिमी काव्याने संभाजी उद्यानातील गडकरीचा पुतळा सुद्धा मीच काढला होता आणि त्या जागी शिवजयंतीच्या मुहूर्तावर संभाजी राजेंचा पुतळा मी गणेश कारले बसवत आहे. तो जर कोणी काढला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय, जय शंभूराजे. दरम्यान या घटनेचे संभाजी ब्रिगेडने स्वागत केले. गेली 8 वर्ष आम्ही पुतळा बसवण्याची मागणी करत होतो पण कोणत्याही राजकीय पक्षाने त्यात रस दाखवला नव्हता. अखेर एका युवकाने सच्चा शिवप्रेमी शंभूप्रेमीने हे पाऊल उचलले याचा आम्हाला आनंद आहे. महापालिकेने तात्काळ हा पुतळा अधिकृत करून त्याला कायमस्वरूपी परवानगी द्यावी. असं झालं नाही तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिलाय. छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे. आज तीच मागणी घेऊन शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवून तमाम शिवप्रेमींना शंभूप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु हा पुतळा आणि ही मागणी आजची नसून गेल्या 15-16 वर्षापासून संभाजी ब्रिगेड पुणे महानगरपालिकेकडं मागणी करत आहे. परंतु जाणीवपूर्वक सत्ताधारी सन्माननीय महापौर असतील, गटनेते असतील, विरोधी पक्षनेते असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त नावावर राजकारण करायचं परंतु त्यांची प्रतीक मात्र अस्मिता म्हणून जतन करायची हे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा जाणीवपूर्वक खडसाळपणा आहे. आणि महापालिका आयुक्तांना आम्ही पत्रव्यवहार केला किंवा महापौरांना केला तर महापौर आयुक्तांचं नाव सांगतात, आयुक्त महापौरांचं नाव सांगतात. आणि संभाजी महाराजांच्या अस्मितेसाठी आज शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी जो पुतळा बसवला याचा संभाजी ब्रिगेडला सार्थ अभिमान आहे. आणि जर महापालिकेला याच्यातून काही बोध घ्यायचा असेल तर तात्काळ जो पूर्णाकृती पुतळा संभाजी महाराजांचा महापालिकेने तयार केलेला आहे तो तात्काळ बसवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढलाय. सत्ता असताना सत्ता न होणं हा महाराजांनी सर्वात पहिला आदर्श घालून दिलाय. आजच्या काळात हे अनेकांना लागू पडत असेल. सत्ता हातात असताना माणसानं कधी सत्तांत व्हायचं नसतं, रयतेच्या कल्याणाचं राज्य राबवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधन पर्वात ते बोलत होते.
पुलवामा येथील निंदनीय हल्ल्यानंतर देशभर श्रद्धांजली वाहिली गेली. सर्वांनी मुठी आवळल्या तेव्हा मनापासून असं वाटलं की पिंपरी चिंचवड लगतच्या पुण्यातील लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानच्या भर फौजेत घुसून त्यांना अद्दल घडवणारे महाराज त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची आज वेळ आली आहे. या संदर्भात अशी ऍक्शन घेतली जाईल अशी अपेक्षा सुद्धा यावेळी अमोल कोल्हेंनी व्यक्त केली आहे. 2-4 दिवसांपूर्वी जी अत्यंत निंदनीय घटना घडली पुलवामाची, त्या घटनेनंतर या जवानांना श्रद्धांजली वाहिली गेली, सगळ्यांनी मुठी आवळल्या, प्रत्येकाने सांगितलं आणि त्यावेळी खरोखर मनापासून असं वाटलं की याच पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूला, पुण्याच्या बाजूला लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानाच्या भर फौजेत घुसून अद्दल घडवणारी महाराज, या महाराजांचा आदर्श आता कुठंतरी घ्यायची वेळ आली आहे हे प्रत्येक वेळी वाटत राहत. आताच जे या संदर्भातली जी सगळी विधान आहेत, या संदर्भातली ज्या ऍक्शन्स आहेत, या नक्कीच घेतल्या जातील अशी एक अपेक्षा, एक देशभक्त या नात्यानं, एक शिवभक्त या नात्यानं नक्कीच व्यक्त करीन. महापालिकेत झालेल्या मारहाणीचं समर्थन करणार नाही, त्याची पक्षीय स्तरावर दखल घेतली जाईल, मात्र कामाची गरज नसताना 23 कोटी रुपयांची निविदा काढणाऱ्या प्रशासनाला तसं सोडणार नाही. लोकलेखा समितीकडे या संपूर्ण निविदा प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करायला लावणार आहे असं विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. नगरसेवकांबाबत अवमानकारक उद्गार काढले त्यानंतर शाब्दिक वादावादी झाली, त्याची पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली होती. तपास तसेच न्यायालयात त्याचा निकाल होईल, मात्र सत्ताधारी भाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. शिंदे तसेच या गुन्ह्याशी काही संबंध नसलेले नगरसेवक अविनाश बागवे यांच्या घरी रात्री 2:30 ते 3 वाजता पोलीस गेले आणि चौकशी सुरू केली. ते काही दरोडा टाकणारे गुन्हेगार नाहीत, मात्र सत्ताधाऱ्यांचं ऐकत पोलीस काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विखे पाटलांनी केलाय. तथाकथित या भ्रष्टाचारासंदर्भात किंवा या बाबतीमध्ये प्रशासनाची जी भूमिका होती त्या बाबतीमध्ये उद्भवलेलं जे प्रकरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये आमच्या पक्षाचे नगरसेवक त्याच्यामध्ये होते, परंतु दुर्दैवानं जे घडायला नको होतं ते घडलं आणि त्याचं समर्थन मी काही करत नाही. निश्चितच पक्षस्तरावर आम्ही शहर काँग्रेस अध्यक्षांकडून त्या बाबतीत अहवाल मागवलेला आहे, परंतु मुळातच प्रशासनानं ही 23 कोटीची निविदा का काढण्याची घाई करत होते हा खरं मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अजून प्रशासनाकडून येत नाही. आम्ही आता निविदा प्रक्रियेत मुळात रद्द करतो आहे हे मात्र मोठ्या आविर्भावाने सांगायचा प्रयत्न करतात. आमचा आक्षेप काय आहे की तुम्ही मुळातच हे 23 कोटीचं प्रकरण, ही निविदा काढण्याची प्रक्रिया का सुरू केली होती? तर अर्थसंकल्पात तरतूद होती का आणि याला मान्यता, ही निविदा काढण्याची प्रक्रियेसाठी सुरू करण्याबद्दल मान्यता कोणी दिली होती? या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या संपूर्ण झालेल्या प्रकारामध्ये जशी आमच्या नगरसेवकावर कारवाई झाली असेल त्याच पद्धतीने एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून ज्या आरोच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी उत्तर दिली गेली किंवा अंगावर धावून जाण्याचा प्रकार अधिकाऱ्याकडून घडला त्यांच्याबद्दल काय कारवाई करणार आहात प्रशासन, हा प्रश्न मला या महापालिकेच्या आयुक्तांना यासाठी विचारायचा आहे की हे सगळं प्रकरण आयुक्तासमोर घडलेलं आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. शहीद जवानांच्या कुटुंबियांना सदन कमांड मदतीचा हात देईल. शहीद जवानांनी देशासाठी जे बलिदान दिले ते व्यर्थ जाऊ देणार नाही असा विश्वास पुणे सदन कमांड प्रमुख SK सयानी यांनी व्यक्त केलाय. पुण्यात सदन कमांडच्या वतीने काश्मीर सीमारेषेवर ज्या जवान अधिकारी यांनी दहशतवादाचा खात्मा करण्यास महत्वाची कामगिरी केली आहे अशा जवान आणि अधिकारी यांना विविध पदके देऊन सदन कमांडचे प्रमुख
एस के सैनी यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी उपस्थित जवानांशी संवाद साधलाय. या देशातील नागरिक हा आर्मीकडे सुरक्षेच्या दृष्टीने विश्वासाने पाहत असतो. त्याचा विश्वास सार्थ करणे ही आर्मीची जबाबदारी आहे. सीमारेषेवर ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल असं मत एस के सैनी यांनी यावेळी व्यक्त केलंय. As far as Southern Command is concerned, as I mentioned to you, the largest command which has an area of responsibility which is strategically very important and contributes overwhelmingly to the GDP of the country. I wish to assure you that the Southern Command is ready to discharge its assigned mandate and fulfill its constitutional obligations with the current capabilities. We continuously keep the emerging technologies and threats in mind so that we can effect refinements in our doctrines as well as induct new weapon systems and equipment which are future ready. Since the command has a land border and almost 7,000 kilometers of the coastline, jointness with other services, that is the Air Force and the Army, is an operational imperative for the command. We do lot of joint training as well with others. भारतीय सेना ही देशाचे संरक्षण करण्यास नेहमीच तत्पर असते. सदन कमांड ही इतर कमांडपेक्षा मोठी असून या कमांडच्या माध्यमातून विविध देशाशी युद्ध सरावबाबत शिबिरे घेतली जातात. पुलवामाच्या घटनेनंतर सदन कमांड ही अशा घटनांना तोंड देण्यास नेहमीच सज्ज असून याबद्दलची खबरदारीही घेतली जाईल असंही एस के सैनी यांनी यावेळी सांगितलंय. पुणे जिल्ह्यात असणारा किल्ले राजगड म्हणजे शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. स्वराज्याचं तोरण बांधल्यावर सुमारे 25 वर्ष याच राजगडावरून महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार पाहिला. स्वराज्यात असणारं गडकोटाचं महत्त्व आजच्या पिढीला समजावं यासाठी यंग झिंगारू ट्रेकर्स या गिर्यारोहण संस्थेनं दरवर्षीप्रमाणे आजही शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा राजगडावर मोठ्या जोशात साजरा केलाय. शिवकालीन पेहराव करून अनेक युवक युवती यात सहभागी झाले होते. ढोलताशे लेझिम यांच्या गजरात पद्मावती देवीच्या मंदिरापासून महाराजांच्या सदरेवर पालखी नेण्यात आली. गडाच्या संवर्धनासाठी आजही झटणारे किल्लेदार आणि 12 बलुतेदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय. या सोहळ्यासाठी या गिर्यारोहकांनी पुरातत्व खात्याच्या सहकार्याने गेले 2 दिवस स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला पालिकेच्या मालकीची 3014 चौरस मीटर जागा विनानिविदा भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामध्ये आनंदनगर, कोथरूड, पुलाचीवाडी, सिटीएस, संभाजी उद्यान, शिवाजीनगर, मनपा भवन, एलबीटी विभाग, ममता हॉटेलची जागा, बंड गार्डन, बालगंधर्व रंगमंदिर आदी 17 जागांचा समावेश आहे. याबाबत शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या स्पेशल पर्पज व्हेकल कंपनीतर्फे मेट्रो उभारणीचं काम चालू आहे. महामेट्रोचे कार्यकारी संचालक यांनी मेट्रोच्या वणास ते रामवाडी या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक जागा पुणे मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध करून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय. शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा केला जातोय. किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीची जिल्हाधिकारी नवल किशोरराम सहपत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी चिमुकल्या मुलांसह महिला तरुणाई मोठ्या संख्येने काल रात्रीपासून शिवनेरीवर दाखल झालेत. योगिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत
श्रीमंत श्रीमंत राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने शिवनेरी गडावर मोठी तयारी करण्यात आली आहे. गडावर साहसी खेळांची प्रात्यक्षिके होणार आहेत. शिवनेरी गडावर राज्यभरातून शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात आज उत्साहात साजरी होतीये. आंबेगाव जुन्नर खेड आणि शिरूर पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी धामणी लोणी शिरदाळे पहाडदरा ज्ञानेश्वर वस्ती अवचरी खुर्द गावडेवाडी महाळुंगेल लांडेवाडी जारकरवाडी या गावातील भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या सुरात तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने देवास हारतुरे मांडवडहाळे आणि नैवेद्य अर्पण केलाय. मंदिराच्या आवारात भाविकांनी खंडोबाची जागरणी केली तसेच तळी भरली आहे. यात्रेची व्यवस्था यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले सरपंच सागर जाधव वामनराव जाधव आनंदा जाधव कैलास वाघ किसन वाघ विक्रम बोराडे यात्रा उत्सव समिती ग्रामस्थ आणि गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पाहिली आहे. मंदिर आणि परिसरात दादाभाऊ भगत आणि इतर भगत मंडळी यांनी प्रकाश पाटील जाधव यांनी व्यवस्था पाहिली आहे. यावर्षी यात्रा परिसरात कोणताही फ्लेक्स बोर्ड लावण्यास मनाई करण्यात आल्याने कोठेही फ्लेक्स दिसला नाही. मिरवणुकीसाठी डीजे वापरण्यास बंदी असल्याने मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य आणि त्याचबरोबरीने बेंजो पथक यांची मागणी वाढली आहे. पडल्यामुळं पाणी टंचाई जनावरांचा चाराचा प्रश्न असून आणि भाविकांची यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा प्रमाणापेक्षा इथं गर्दी कमी आहे. या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातून अनेक ग्रामीण भागातून तालुक्यातून भाविक भक्त येत असतात. दरवर्षीप्रमाणे यात्रेचा माहोल हा ह्यावर्षी कमी आहे आणि हे सगळं करत असताना भाविकांची श्रद्धास्थान असलेलं म्हाळसाकांत मंदिर हे एक पुणे जिल्ह्यातील एक मोठं देवस्थान असून कुलस्वामी खंडेराच्या कृपेने धामणीवरचा दुष्काळाची छाया पुढल्या वर्षी या तीव्रता कमीत कमी हो अशी सर्व भाविकांची मनोमन इच्छा आहे. कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांताच्या यात्रेच्या निमित्तानं आमच्या धामणी गावामध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जी मोठ्या उत्साहात होणार यात्रा ही सालावतपणे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भरलेली आहे. दुष्काळ असला तरी पण दुष्काळाचा सावट काही यात्रेवर जाणवत नाही आणि या यात्रेमध्ये आमच्या धामणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सरपंच असेल किंवा ग्रामसेवक माझे सर्व सहकारी मित्र असतील आम्ही सर्वांनी मिळून या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कशी पोहोचवता याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ आम्ही त्या ठिकाणी लाईटची 2-3 टॉवर उभे केलेले आहेत. त्याचप्रमाणे फिरते शौचालयसुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत आणि पोलिसांना बसण्यासाठी अशी पोलीस कक्ष बनवलेले आहे. 2 ठिकाणी पार्किंगची सुद्धा सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत केलेली आहे. मी या ठिकाणी कुलस्वामी खंडेराला प्रार्थना करतो की हे खंडेराय आहे दुष्काळ सावट हटू दे आमचा शेतकरी राजा सुखी होऊ दे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. शिवजयंतीच्या दिवसाचा मुहूर्त साधून खेड येथील तरुणाने पुण्यातील संभाजी उद्यानात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर ओढला आसूड. आणि महापालिकेत झालेल्या मारहाणीचं समर्थन करणार नाही पण पक्षीय स्तरावर दखल घेतली जाईल राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.